त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय केलं इतके वर्ष, त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि मग अशा पद्धतीने बोलावं. मला वाटतं इथे निवडणूक आयोग नावाची गोष्ट राज्यामध्ये देशामध्ये आहे, त्यांच्या संमतीशिवाय अशा निवडणुका लागत नाही, जात नाही, आणि त्यामुळे त्यांच्या परवानगीने सगळे हे विषय झालेले आहेत. कारण ही प्रक्रिया सुरू झालेली होती, चिन्ह वाटप झालेलं होतं, माघारी उंगलेल्या होत्या, प्रचार सुरू, शेवटचे 8-7 दिवस राहिलेले होते आणि म्हणून त्यांनी ही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे लोकशाहीची टिंगलटवाळी वगैरे आता आपल्या मनासारखं झालं तर लोकशाही आणि विरुद्ध झालं तर टिंगलटवाळी. मागच्या बँकेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीने सगळं दबावतंत्र वापरलं आणि म्हणजे आपल्याच मतदारसंघामध्ये आपण बिनविरोध देण्यासाठी कसे खोटे दाखले दिले ते आता समोर येतं आहे. म्हणजे कर्ज त्या माणसाने त्या बँकेतून घेतलंच नाही, समोरच्या उमेदवाराने त्याच्या प्रतिस्पर्ध्याने त्याच्या नावाचा खोटा दाखला देऊन त्याची माघारी करून दाखवली, त्याला बाद करून दाखवलं आणि स्वतः बिनविरोध झालो म्हणून आपण शेखीविरोध बसलो. मला वाटतं मग ही लोकशाही होती का? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय केलं इतके वर्ष, त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि मग अशा पद्धतीने बोलावं. आपण इतके वर्ष काय केलं? आपण मंत्री होते, 15-15 वर्ष विरोधी पक्षनेते होते, 15 वर्ष लालदिव्याची गाडी होती, मग आपल्या घरामध्ये काय गरज होती? आपल्या कन्येला आपण त्या ठिकाणी चेअरमन केलं, आपल्या आमच्या मैनी मंदाताईंना त्या ठिकाणी आपण दूध संघाचं या ठिकाणी चेअरमन केलं, तिथे मुंबईला महानंदाला काही संबंध नसताना तिथे चेअरमन केलं. हे का केलं आपण? कशासाठी केलं? आपल्या घरात पद आलं तर चांगलं, आम्ही घेतलं तर वाईट. आपणही मंत्री होतात, आपण कशाला बँकेमध्ये होतात? कशासाठी बँकेमध्ये होता आपण? आपण ते असताना आपल्या मुलीला चेअरमन का केलं असा प्रश्न मी विचारला तर मग म्हणून मला असं वाटतं की त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं बोलताना कुठलीही गोष्ट, कारण आपण आपलं घर याशिवाय त्यांना कुठे दुसरं काहीच समजलं नाही, दिसलं नाही. आणि आता कोणी समोर उभे राहिले तर आता हे कसे उभे राहिले, आमदार का उभे राहिले? आपणही आमदार होता ना, आपण मंत्री होतात आणि आपण सगळ्या ठिकाणी डायरेक्टर होतात, मग हे आपण का केलं याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं.